दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना आता लोकल सेवा सुरू होणार आहे आणि या नागरिकांना आता उद्यापासून लोकलचे पास मिळणार आहेत. याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुरेश काकाणी आहेत. सर, उद्यापासून पास मिळणार आहेत, काय प्रक्रिया असणार आहे आणि कुठे पास मिळणार आहे? मुंबईमध्ये साधारणतः 53 स्टेशन्स आहेत. 53 स्टेशन्सवर 358 विंडोजवरून तिकीटं म्हणा किंवा मासिक पास त्यांना मिळतात. तर या 358 विंडोवर आमचे देखील कर्मचारी उपस्थित राहतील. त्यांच्याकडे एक लिंक असेल. एखादा दोन डोस घेतलेला ज्याला 14 दिवस झालेले आहेत असा व्यक्ती आला तर ते 3 सेकंदामध्ये त्या लिंकचा वापर करून ते तपासणी करतील, त्याच्यावर एक शिक्का उमटवतील आणि सही करतील त्याच प्रमाणपत्रावर. आणि हे प्रमाणपत्र घेऊन जिथे पास मिळतात तिथे जाईल आणि त्या ठिकाणी त्याला पास घेता येईल, आवश्यक ते पैसे भरून आणि आवश्यक ते ओळखपत्र दाखवून, आणि नंतर मग त्याला रेल्वे प्रवास करण्याची त्याला मुभा असेल. सर, काय काय कागदपत्र जवळ बाळगावी लागणार आहेत नागरिकांना? एक ओळखपत्र आणि वॅक्सिनेशन घेतलेलं सर्टिफिकेट, जे फायनल वॅक्सिनेशन सर्टिफिकेट आपण म्हणतो, या दोन गोष्टी त्यांना ठेवाव्या लागतील. आणि दोन गोष्टी घेतल्यानंतर प्रत्येक स्टेशनला सकाळी 7 पासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत पहिली शिफ्ट आणि 3 वाजेपासून तर रात्री 11 पर्यंत दुसरी शिफ्ट, असं साधारणतः 14 तास आमचे कर्मचारी तिथे असतील. त्यामुळे कुठलीही अडचण त्यांना येणार नाही आणि त्यांना पास विनाशास मिळू शकेल. सर, जे ओळखपत्र असणार आहे ते स्पेसिफिक असणार आहे का? कारण बऱ्याच नागरिकांचं असतं एक ओळखपत्र कॅरी करतात मात्र दुसरं मागितलं जातं. कुठलं स्पेसिफिक ओळखपत्र असणार आहे? आधार कार्ड आपलं असेल, हे सगळ्याकडे आधार कार्ड आहे. आधार कार्ड जरी असलं तरी सगळं उत्तम. किंवा शासनाने दिलेलं कुठलं ओळखपत्र जे आहे जे रेल्वे पास करण्यासाठी चालतं ते सुद्धा असलं तर चालू शकेल. सर, ही जी प्रक्रिया असणार आहे ही मुंबई महापालिकेच्या अंडर असणार आहे, महाराष्ट्र सरकारच्या अंडर असणार आहे की केंद्र सरकारच्या अंडर असणार? ही केंद्र शासनाला आपण मदत म्हणून रेल्वे जी रेल्वे स्टेशनवर आपण आपले कर्मचारी पाठवतो आहे ते पास ते इश्यू करणार आहेत. आता समन्वयाने आम्ही काम करतो आहे. पोलीस डिपार्टमेंट आहे, रेल्वे डिपार्टमेंट आहे, महानगरपालिका आहे. राज्य शासनाने दिलेल्या सूचनानुसार आम्ही समन्वयाने काम करत आहोत आणि लोकांना विनासायास पास मिळेल अशी आम्ही देखील व्यवस्था करत आहोत. परंतु माझी अशी देखील विनंती आहे की ही प्रवास आपले मुभा असेल 15 ऑगस्टपासून. उद्या 11 पासून आपण सुरुवात करतो आहे जेणेकरून आपल्या गर्दी होऊ नये. तर माझीसुद्धा विनंती आहे की नागरिकांनी गर्दी करू नये आणि प्रत्येकाला तो ज्यांनी 2 दिवस घेतलेले आहेत 14 दिवस झालेले आहेत प्रत्येकाला हा मिळेल. आणि आपण नजीकच्या स्टेशनवर आपण जर गेले तर निश्चितपणे आपल्याला विनाशास्त मिळू शकेल. सर, दिवसाला किती पास दिले जातील, काही टार्गेट आहे असं काही? जितके आम्ही 7 पासून तर रात्री 11 पर्यंत म्हणजे जवळपास 16 तास आमचे कर्मचारी कार्यरत असतील आणि जशी जितके लोक येतील त्या त्या कालावधीमध्ये सगळ्यांना तो पास दिला जाईल असं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं नाही. परंतु 2 लस घेतलेले जे लोक आहेत ते साधारणतः 19 लाखापेक्षा जास्त आहेत. परंतु 19 लाखमध्ये MMR रिजनचे लोकसुद्धा समाविष्ट आहेत. म्हणून जितके लोक येतील तितक्या लोकांना आपल्याला पास देण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आणि सर, एका स्टेशनवर एकच विंडोवर पास मिळणार की असे विविध तिथे टेबल्स असणार किंवा विंडोज असणार? विविध विंडो असतील. काही स्टेशनवर 5 विंडो असतील, काही स्टेशनवर 4 असतील, काही स्टेशनवर 8 असतील. तर जसे ज्याप्रमाणे स्टेशनवर जागेची उपलब्धता आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आपण 53 स्टेशनवर साधारणतः 358 केंद्र आपण विंडो आपण ओपन करतो आहे. म्हणजे एका 7 विंडो तरी सरासरी आपण जसा विचार केला तर 7 विंडो एका स्टेशनला होतात. काही ठिकाणी कमी असतील, काही ठिकाणी जास्त असतील. सर, याच्यामध्ये काही बनावट कागदपत्र घेऊन येणारे लोक असतील त्यांना कशा पद्धतीने आळा घातला जाणार? पोलिसांचं देखील नोडल ऑफिसर आम्ही तिथे सोबत प्रत्येकाला सांगितलेलं आहे. बंदोबस्ताला पोलीस देखील असतील आणि त्या अशा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल. धन्यवाद. तर उद्यापासून जवळपास 63 स्थानकांवर 350 हून अधिक ठिकाणी हे लोकल पास उपलब्ध होणार असल्याची माहिती आपल्याला सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई. विकासाचा ध्यास म्हणजे